नमस्कार मंडळी, श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला उपवासाची साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे. लागणारं साहित्य: साबुदाणे एक वाटी, जिरं, हिरवी मिरची, लिंबू, मीठ, साखर, तेल, शेंगदाण्याचा कूट आणि काकडी चिरलेली. साबुदाणा धुवून थोडंसं पाणी ठेवून 2 तास भिजवून घेतलं, मग हे असे तयार झाले. हे आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहे. साबुदाणा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, मीठ चवीनुसार, साखर 1 चमचा, करूया. आता तेल छान तापलेलं आहे, त्यात आपण जिरे घालू, मिरची टाकू, आणि बारीक चिरलेली काकडी. आता जर कोरडा वाटत असेल तर थोडंसं दूध शिंपडू शकता आपण. थोडा वेळ झाकून ठेवून देऊ. आता साबुदाणा तयार आहे. आपण त्यात 1 चमचा लिंबाचा रस घालू. ही खिचडी गरमागरम तयार आहे. ही दह्यासोबत खाऊ शकतो. करून बघा, खाऊन बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां.